नमस्कार सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला उपवासासाठी राजगिऱ्याचा शिरा करून दाखवणार आहे। तर इथे एक वाटी राजगिरा पीठ मी घेतलेला आहे। हे विकत कोणत्याही दुकानात तुम्हाला किराणा दुकानात राजगिरा पीठ मिळतं। तर एक वाटी राजगिरा पीठ घेतलेला आहे। अर्धी वाटी तूप आहे। अर्धी ते पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या कितपत गोड हवाय तसं कमी जास्त करू शकता। वेलची जायफळ पूड आणि इथे काजू बदाम पिस्ता आणि बेदाणे घेतलेले आहेत। साधारण 2 ते 2.5 वाट्या दूध मी गरम करून घेतलेलं आहे। इथे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी देखील वापरू शकता। मी पूर्ण दूध घेतलेलं आहे। आधी मी कढईमध्ये तूप गरम करून घेते। तूप छान गरम करून घ्यायचंय आणि मग आपण राजगिरा पीठ यामध्ये घालणार आहोत। तूप गरम झाले आता यामध्ये मी पीठ घालते आणि छान गोल्डन रंगावर असा खमंग याचा सुगंध येतो तिथपर्यंत भाजून घ्यायचंय पीठ चांगलं। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आता राजगिरा पीठ व्यवस्थित भाजलंय। छान खमंग सुवास पण येतोय आणि तूप पण सोडलंय साईडने। आता यामध्ये हळूहळू दूध घालायचंय। हळूहळू करून घालायचंय नाहीतर मग अंगावर उडण्याचे चान्सेस असतात। मिक्स करून घेते मी। गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे। आता हे सर्व मी छान मिक्स करून घेते। दूध पूर्णपणे शोषून घेतलंय। आता मी यामध्ये साखर घालते। ड्रायफ्रुट्स आणि वेलची जायफळ पूड आता हे सर्व मिक्स करून घेते आणि अगदी 1-2 मिनिटं लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायचे। आधी मी सर्व साखर मिक्स करते यामध्ये। साखर ड्रायफ्रुट्स वेलची जायफळ पूड व्यवस्थित मिक्स केली। आता झाकण ठेवते आणि अगदी लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेते। 2 मिनिटं झाली आहेत। आता मी झाकण काढते आणि बघा तूप सोडले बघा मस्त एकदम साईडने। आता मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते। पौष्टिक असा उपवासाचा शिरा तयार आहे। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।